नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राजमाता जिजाऊ या विषयावर खूप सोपे व सुंदर मराठी भाषण. राजमाता जिजाऊ. स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता, स्वराज्याचा ज्यांनी घडविला विधाता, धन्य त्या स्वराज्य जननी जिजामाता, धन्य त्या स्वराज्य जननी जिजामाता. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग, तसेच येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव अंजली आहे. मी इयत्ता 7वीत शिकते. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्यासमोर महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवणाऱ्या थोर माता राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सर्वप्रथम राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. जिजाऊ लहानपणापासून तलवारबाजी, युद्धकला, राजनीती, घोडेस्वारी इत्यादीमध्ये कुशल होत्या. त्यांना अन्यायाविरुद्ध खूप चीड होती. त्या जिद्दी, करारी, बाणेदार व मायाळू स्वभावाच्या होत्या. सन 1605 त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज यांच्या माता होत्या. जिजाऊ म्हणजे मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या गुणांचा संगम असणाऱ्या आदर्श माता होत्या. राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांमध्ये पाहिले. त्या शिवरायांना बालपणातच शौर्यकथा सांगत. त्यांनी शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, पराक्रम, संघटन अशा अनेक गुणांचे बाळ कडू दिले. त्यांनी शिवरायांना अनेक कठीण प्रसंगात खंबीरपणे मार्गदर्शन केले. शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यात राजमाता जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. अखेर 17 जून 1674 राजमाता जिजाऊंनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात अखेरचा श्वास घेतला. अशा या थोर, पराक्रमी, आदर्श राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.